मित्रांनो, आपल्यापैकी काहीच जण असे असतील जे लग्न सोहळ्यामध्ये रेमंड ब्रँडचे कपडे वापरतात, कारण रेमंडचे कपडे वापरणं किंवा रेमंडचे कपडे खरेदी करणं हे प्रत्येकाच्याच खिशाला परवडेल असं नाहीये. तर याच रेमंड ब्रँडची जगभरात आपल्या कपड्यांमुळे एक वेगळीच ओळख आहे. एकेकाळी हेच नाव बिर्लापेक्षा सुद्धा मोठं होतं. रेमंड कंपनीला एवढ्या मोठ्या उच्चस्थानावर पोहोचवण्यासाठी या कंपनीचे सर्वे सर्वा विजयपत सिंघानिया यांनी जीवतोड मेहनत घेतलेली आहे. तर सुमारे 12,000 कोटी रुपयांच्या कंपनीचे कधी काळी मालक असलेले हेच विजयपत सिंघानिया आज मात्र एक लाचार जीनं जगतायत. विजयपत सिंघानिया यांच्यावर अशी वेळ का आली हे आपण समजून घेणारच आहोत. मात्र त्या अगोदर सिंघानिया आणि रेमंड यांचा इतिहास नेमका कसा राहिलाय हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचे. यावरतीच एक नजर टाकूयात. सिंघानिया कुटुंब हे आपल्या देशातील नामवंत व्यावसायिक कुटुंबांपैकी एक आहे. तर हे कुटुंब मूळचं राजस्थानातील करसल गावचे. सुरुवातीच्या काळात या कुटुंबाने उद्योग आणि व्यवसायासाठी कानपूर इथे स्थलांतर केलं आणि त्यानंतर सिंघानिया यांच्या बिझनेसची खरी सुरुवात झाली ते त्यांच्या कुटुंबातील एका बहिणीच्या लग्नाने. आता या लग्नामध्ये नेमकं काय घडलं ते सुद्धा ऐका. तर या लग्नामध्ये पाहुण्यांसाठी बर्फ मागवण्यात आला होता. त्यावेळेस उष्णता जास्त असल्यामुळे आणि पाहुण्यांची संख्या वाढतच असल्यामुळे वारंवार बर्फ मागवला जाऊ लागला. आता जिथून हा बर्फ मागवण्यात येत होता तो आईस फॅक्टरीवाला मात्र या कुटुंबियांवरती चिडला आणि तो तावातावात बोलला की तुम्हाला जर का इतकीच गरज आहे तर तुम्ही स्वतःची फॅक्टरी का नाही बरं सुरू करत. तेव्हा दुसऱ्याच दिवशी या कुटुंबाने कानपूरमध्ये एक आईस फॅक्टरी खरेदी केली आणि त्यांचा व्यवसाय इथूनच सुरू झाला. पुढे 1900च्या दशकात सिंघानिया कुटुंब हे महाराष्ट्रात स्थलांतरित झालं. तेव्हा मुंबईत ठाण्याजवळ एक उलन मिल होती. या मिलमध्ये भारतीय सैन्यातील जवानांसाठीचे गणवेश तयार केले जात होते. तेव्हा 1925 सिंघानिया परिवाराने या मिलच्या उद्योगपतीकडून ही मिल खरेदी केली. तेव्हा या मिलचं नाव होतं वाडिया मिल. त्यानंतर 1940 विजयपत सिंघानिया यांचे वडील कैलाशपत सिंघानिया यांनी या मिलचं नाव ठेवलं रेमंड मिल. या मिलमध्ये सुरुवातीला छोटे मोठे कपडे तयार व्हायचे तर कॉटन फॅब्रिक्सचा व्यवसाय सुद्धा याच मिलमधून चालवला जायचा. आता या सगळ्या गोष्टी होत्या पारतंत्र्यातल्या. त्यामुळे इंग्रजांना टक्कर देण्यासाठी रेमंड मिलने काही विदेशी मशीन्स मागवल्या होत्या आणि त्याच्या माध्यमातून उत्तम प्रकारचे कपडे शिवण्याला सुरुवात केली. पुढे आपला देश स्वातंत्र्य झाला. त्यानंतर जशी जशी दिवसं गेली, जशी जशी वर्ष सरली, तेव्हा 1958 रेमंडचं पहिलं शोरूम हे मुंबईमध्ये सुरू करण्यात आलं. पुढं हळूहळू या शोरूमची संख्या वाढली आणि त्यानंतर परदेशात सुद्धा रेमंडचं शोरूम सुरू करण्यात आलं. आता बघता बघता ही कंपनी 12,000 कोटी रुपयांची झाली. एका बर्फाच्या कंपनीपासून सुरू झालेल्या या कंपनीचा प्रवास आता मोठ्या वळणावर आला होता. आता 1980 कैलाशपत सिंघानिया यांनी या कंपनीची सगळी सूत्र आपला मुलगा विजयपत यांच्या हाती सोपवली. विजयपत यांच्याकडे व्यवसायासाठीची चतुर्बुद्धी होती आणि त्याच्याच जोरावर त्यांनी देशातील प्रत्येक शहरात रेमंडचं शोरूम सुरू केलं. देशातील एक सुद्धा शहर असं नसावं जिथं रेमंडचं शोरूम नाही, याच जिद्दीनं विजयपत सिंघानिया हे याच व्यवसायात उतरले होते. त्यामुळे आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी रेमंडचं शोरूम दिसून येतं. पुढे 1986 त्यांनी रेमंडचा प्रीमियम ब्रँड पार्क अव्हेन्यू लॉन्च केला. त्यानंतर फॅशनेबल कपड्यांची नवीन श्रेणी सुरू करत 1990 ओमानमध्ये या कंपनीचं पहिलं परदेशी शोरूम उघडण्यात आलं. पुढे 1996 सिंघानिया यांनी देशात हवाई चार्टर सेवा सुरू केली. आता असा सगळा यशाचा, भरभराटीचा आणि भव्यतेचा काळ अनुभवणारे आणि रेमंड कंपनीला जगात वेगळी ओळख मिळवून देणारे अब्जाधीश विजयपत सिंघानिया आज मात्र भाड्याच्या घरात राहत आहेत आणि तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही. मात्र प्रायव्हेट जेटने देश विदेशात फिरणारे याच सिंघानिया यांच्याकडे आज मात्र हक्काची एक सुद्धा कारही नाहीये आणि त्यांना रस्त्यानेच पायपीट करावी लागतीये. आता विजयपत सिंघानिया यांच्यावर ही वेळ दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर खुद्द त्यांच्या मुलानेच आणलीये. विजयपत सिंघानिया यांचा मुलगा गौतम सिंघानिया याने स्वतःच्याच आई वडिलांना बेघर केले आणि बेवारस करून सोडले. तर विजयपत सिंघानिया यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या कटू आठवणी सांगितल्यात. आता विजयपत सिंघानिया आणि त्यांचा मुलगा गौतम यांच्यात नेमका काय वाद आहे आणि आज विजयपत सिंघानियांवर करोडोंची प्रॉपर्टी सोडून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ कशी आली याबद्दल जाणून घेऊयात.
1980 पासून ते 2015 पर्यंत म्हणजेच या 35 वर्षाच्या काळात रेमंड कंपनी ही यशाच्या शिखरावर होती. त्याचवेळी विजयपत यांचं वय हे जवळपास 70 वर्षांच्या पुढं होतं आणि त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की आता आपण खूप काम केले आणि सध्या आपल्याला विश्रांतीची गरज आहे, आपण रिटायरमेंट घ्यायला पाहिजे. हा विचार एकदा त्यांच्या मनात पक्का झाल्यानंतर 2015 विजयपत यांनी रेमंडचे मालकी हक्क असलेले शेअर्स आपला मुलगा गौतम सिंघानी याला देऊ केले. आता यामागे त्यांनी सरळ असा विचार केला होता की आपण जी संपत्ती कमावली आहे ती आज न उद्या आपल्याला आपल्या मुलालाच द्यायची आहे, त्यामुळेच उद्याची वाट न पाहता विजयपत यांनी आपल्या हयातीतच सगळं आपल्या मुलाला देऊ केलं आणि त्यातून रेमंड कंपनीचा सगळा ताबा हा गौतम सिंघानिया यांच्याकडे गेला. आता अजून एक गोष्ट सांगायची झाली तर विजयपत यांना दोन मुलं आहेत. 2000 दरम्यान या दोन्ही मुलांमध्ये रेमंड कंपनीच्या मालकी हक्कासाठी संघर्ष सुरू झाला. तेव्हा विजयपत सिंघानिया यांच्या मोठ्या मुलाने एक दिवस मला या कंपनीतील काहीच नको आणि सिंघानिया एम्पायरमधील कुठलीच गोष्ट नको असं सांगून तो परदेशात निघून गेला आणि त्याने सगळ्यांशीच नातं तोडलं. त्यानंतर विजयपत सिंघानिया यांच्या पश्चात रेमंड कंपनीचा एकच वारसदार राहिला, तो म्हणजे गौतम सिंघानिया. तेव्हा विजयपत यांनी आपल्या रेमंड कंपनीची धुरा आपल्या मुलाच्या हाती सोपवली आणि ते रिटायर झाले. रेमंड कंपनी सोडली तर सिंघानिया यांची मुंबईतील मलबार हिल्स भागात जेके हाऊस म्हणून करोडोंची प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी अगोदर 14 मजल्यांची होती तर आता हीच प्रॉपर्टी 37 मजल्यांची आहे. याशिवाय यामध्ये 4 अलिशान ड्युप्लेक्स फ्लॅट सुद्धा आहेत. सुरुवातीला या 4 एका फ्लॅटमध्ये विजयपत सिंघानिया, दुसऱ्या फ्लॅटमध्ये गौतम सिंघानिया, तिसऱ्या फ्लॅटमध्ये विजयपत सिंघानिया यांच्या भावाची पत्नी आणि चौथ्या फ्लॅटमध्ये त्यांच्या भावाची मुलंही राहत होती. मात्र गौतम सिंघानियाला रेमंडच्या मालकी हक्कासोबतच जेके हाऊस तसंच या 4 अलिशान फ्लॅट्सचा सुद्धा ताबा हवा होता. त्यासाठी गौतमने आपल्या वडिलांना या फ्लॅट्सचा मालकी हक्क मागितला. मात्र यावेळेस विजयपत यांनी गौतम याला साफ नकार दिला आणि याच नकारामुळे गौतमने आपल्या वडिलांना जेके हाऊसच्या बाहेर काढलं. शिवाय संपूर्ण जेके हाऊस आणि हेच 4 ड्युप्लेक्स फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतले. मुलाने बेघर केल्यानंतर विजयपत सिंघानिया आणि त्यांच्या पत्नी हे दक्षिण मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीमध्ये भाड्याने राहतात. त्यानंतर एक कार आणि एक ड्रायव्हर सुद्धा विजयपत सिंघानिया यांना देण्यात आला होता. मात्र कालांतराने ती गाडी आणि तो ड्रायव्हर गौतम सिंघानिया यांनी माघारी बोलावून घेतला, त्यामुळे आता विजयपत सिंघानिया हे आज पायी पायीच रस्ता कापतायत. विजयपत सिंघानिया यांनी एका मुलाखतीत आवर्जून सांगितलं की थोडेसे पैसे मी माझ्या एका वेगळ्या बँक अकाउंट मध्ये ठेवले होते जे आज माझ्या कामी आले, नाहीतर आज मी रस्त्यावर फिरला असतो. शिवाय गौतम हा त्याच्या आईला भेटण्यासाठी माझ्या घरी येतो, मात्र तो मला भेटत नाही आणि माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत पती पत्नीच्या दैनंदिन खर्चासाठी 7 लाख रुपये महिन्याला देण्याची मागणी विजयपत सिंघानिया यांनी रेमंड कंपनीला केली होती, मात्र तिथंही कंपनीने नकार दिला. तर ही होती 12,000 कोटी रुपयांच्या रेमंड कंपनीच्या मालकाची दुर्दैवी कहाणी. विजयपत सिंघानिया यांनी एक पुस्तक लिहिले ज्यामध्ये त्यांनी देशातील प्रत्येक आई वडिलांना एक संदेश दिलाय आणि हा संदेश देशातील प्रत्येक आई वडिलांसाठीच महत्वाचा आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाची सगळी पुंजी घरदार कधीही आपल्या मुलांच्या नावाने करू नका, कारण आज माझी जी अवस्था आहे ती माझ्या सख्ख्या मुलांनीच केलेली आहे असं सिंघानिया यांनी म्हटले. तर प्रत्येक आई वडील हे आपल्या लेकरासाठीच कमवतात, त्यांच्या भविष्यासाठीच कमवतात. मात्र जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात आणि जोपर्यंत तुमचं अस्तित्व मिटत नाही तोपर्यंत तुमची प्रॉपर्टी आणि तुमची संपत्ती ही तुमच्या मुलांच्या नावाने करू नका. ज्या दिवशी तुमचे डोळे मिटतील म्हणजेच तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मुलांना तुमची संपत्ती मिळेल अशीच व्यवस्था करा, हाच सिंघानिया यांच्या शोककथेचा संदेश आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.